नमस्कार तुमच्या सगळ्यांना, मी सुवर्णा रेसिपी चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर मी आज कोणती रेसिपी बनवून दाखवणार आहे तर तुम्हाला सांगते। तर मी आज बनवून दाखवणार आहे छान असं मस्त पैकी सांबर, इडली सांबर। तर आपण ते कशा बरोबर, मेंदू वड्या बरोबर खाऊ शकते, परत ढोशा बरोबर खाऊ शकते, उत्तपा बरोबर खाऊ शकते, इडली बरोबर खाऊ शकते, मेंदू वड्या संगही खाऊ शकते, म्हणजे भाताबरोबर पण खाऊ शकते। तर त्यासाठी मी काय काय घेतलेले तुम्ही बघू शकता इथं। तर इथं मी किती पावशेर डाळ घेतली, म्हणजे पावशेरच्या वरती डाळ आहे। माझ्या घरात सांबार जास्त आवडतो मुलांना। चिंच घेतलेली आहे, शेवग्याचे शेंग घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे, थोडस कढीपत्ता घेतलेलं आहे, वांग घेतलेले एक मोठं, थोडस लसूण घेतला, गाजर घेतलं, कांदे घेतले, टोमॅटो घेतले चार, हे बघा इथं गूळ घेतलेला आहे, आपली हळद पावडर घेतलेली आहे, घरचा मसाला घेतलेला आहे, सांबार मसाला घेतलेला आहे, जिरे घेतलेले, परत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर एवढे सगळे मी साहित्य घेतलेले आहे याच्यामध्ये। फक्त मी डांगरच नाही आणलं, कारण की डांगर तिथं नव्हतं आणि मुलांना काही आवडत नाही डांगर, त्याच्यामुळे मी काही टाकणार नाही। आणि एकदम सोप्या पद्धतीत मी आपल्याला सांबार बनवून दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकताय मी कशी बनवते। चला तर मी आता गॅस पेटवते। तर याच्यावर आपल्याला कुकर ठेवायचा आहे। तर बघा असा कुकर ठेवून घ्यायचा। तर याच्यामध्ये थोडस तेल वाटायचं, डाळ आपली उतू नये जाऊ करून। ही सगळी माझीच मनाची पद्धत आहे, मी सगळं माझ्याच मनाने करत असते। तर याच्यामध्ये आपल्याला थोडस चवीनुसार मीठ घालायचे डाळ शिजण्यासाठी। तर डाळ आणि ही डाळ आहे ना मी भिजत घातली होती, एक दोन तास चांगली भिजून दिली। तर हे बघा किती छान अशी धुवून घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही, छान पैकी धुवून घेतली डाळ। आणि चिंच पण मी भिजत घातली होती, सकाळीच भिजत घातली मी चिंच, पण धुतली चांगली चिंच मस्त पैकी, त्याच्यानंतर मग ती भिजत घातली मी, धुवून घेतली अदुवर। बाजारातून आणतो ना आपण चिंच, तर थोडेसे खडे वगैरे राहतात, रेती राहते त्याला, मग धुवून घेतली चांगलं स्वच्छ पाण्यात भिजवली। तर चिंच कशी भिजली बघा तुम्ही, हे बघा किती छान भिजली, अशी किती मस्त भिजली बघा, अशीच चिंच भिजवा। आणि तुम्हाला समजा घाई झाली, तुम्हाला आता लवकर सांबार बनवायचं आहे, तर काय करायचं, थोडस कोमट पाणी करायचं, आधी चिंच धुवून घ्यायची, थोडस कोमट पाणी करायचं, त्याच्यामध्ये लगेच आपली चिंच भिजायला घालायची। 10 मिनिटात चिंच भिजून निघते आपली डाळची धुतर। तर मी डायरेक्ट पण सांबार करू शकते, पण माझा कुकर छोटा आहे ना, त्याच्यामध्ये डायरेक्ट सांबार मला बनवता येत नाही, त्याच्यामुळे मी असं सांबार तुम्हाला बनवून दाखवते। तर आपला कुकर गरम झालेला आहे, तेल पण गरम झालेलं आहे, तर मी कशी टाकते बघा, याच्यामध्ये आधी मीठ टाकते, तर लगेच असं गरम पाणी, गार थंड पाणी टाकते असं, त्याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे, कारण की डाळ भिजवलेली आहे आपण, तर थंड पाण्यात टाकले तरी काही हरकत नाहीये। हे बघा आता डाळ टाकून घेते मी याच्यामध्ये, आणि तुरीची डाळ आहे बरं, काही डाळ निसते म्हणजे नाव पण सांगायला पाहिजे ना, तुरीची डाळ घेतलेली मी आपली वरणाची, ते तर माहितीच आहे, तरी पण मी सांगते तुम्हाला म्हणजे सर्वांना। तर या ठिकाणी मी डाळ टाकून घेतलेली आहे। तर मी आता झाकण लावते, बघू शकते तुम्ही सगळी डाळ टाकून घेतलेली आहे मी, हे बघा अशी डाळ टाकून घेतली। तर याच्यामध्ये पाणी पण बरोबर झालेलं आहे, तुम्हाला हवे तर अजून टाका, आणि तीनच शिट्ट्या घ्यायच्या, जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही, आपली डाळ जळून जाईल खाली कुकरला लागेल। तर मी आता याला झाकण लावून घेते, आपले तीन शिट्ट्या झाल्या का, लगेच डाळ बघायची झाली, गॅस बंद करून टाकायचा आणि फास्टच गॅस लावून द्यायचा। मला सांगते मी पातीला ठेवताना काही दाखवलं नाहीये, तर मी पातीला ठेवून घेतलेला आहे, याच्यामध्ये मस्त तेल ओतलं, गरम झालेलं आहे तेल, तर आमचं स्टोरेज फुल झाला होता मोबाईलचा, त्याच्यामुळे ते दाखवता नाही आलं। तर आता बघा कांदा टाकून घेते मी अदुवर, सगळ्यात आधी कांदा नाही टाकायचा मला, जिरे टाकायचे आहे या ठिकाणी, असे जिरे टाकून घेतले, तर असे जिरे लाल झाले लगेच, आपल्याला कांदा टाकायचा याच्यामध्ये, बघा किती असं साव आला तेलाला मस्त पैकी, आपलं सांबार बनवायचंय खूप छान असं। आणि मी छोटं पातीलं घेतलं नाही, कारण की आमच्या घरात सांबार चटणी खूप आवडीची आहे, आणि मी ते लवकर नाही बनवत ना, उशिरा बनवत असते, तर मला रेसिपी काढायची होती या गोष्टीची,
म्हणून म्हटलं चला आज आपण रेसिपी काढूया याची। तर असं सांबार खूप आवडतं, माझे आई पप्पा पण आलेले आहे तर त्यांच्यासाठी पण, त्यांना पण खूप आवडतं सांबार, इडली, डोसा, परत मेंदू वडा, हे सगळं त्यांच्या आवडीचं आहे। तर बघू शकता मी तर कांदा टाकून घेतलेला आहे। तर माझं उलट ना इकडं राहिलं होतं, हे बघा असं कांदा हालवून घेते मस्त पैकी। बघू शकता मी कांदा कसा हलवला, हे बघा इथे, हे बघा असं कांदा किती मोकळा केला, बघा असंच कांदा मोकळा करायचा, म्हणजे पटकन तो भाजला जातो, जास्त वेळ नाही लागत। आणि हे फेवरेट माझं पातेलं आहे बर का, काही पण बनवायचं ठरलं ना तर याच्यामध्ये, अजून याच्या बरोबर एक आहे ते पण मला गरजेचं आहे। आपला कांदा लाल झालेला आहे तर आपण कढीपत्ता टाकून घेऊया याच्यामध्ये, कढीपत्ता पण धुवून घेतलेला आहे मी, हे बघा असं छान पैकी, आणि कढीपत्ता पण आवडतोच, खूप छान असा सुगंध येत असतो। तर बघू शकता मी कढीपत्ता पण हालवून घेतला। तर याच्यामध्ये लगेच आपण लसूण टाकून घेणार आहे, लसूण ठेसून घेतलाय मी वरवट्याने, हे बघा असं हलवून घ्यायचं चांगला, तळून घ्यायचा चांगला लसूण। किती छान असा कांदा लाल झालेला आहे, आपला कढीपत्ता पण लसूण पण तळून झालेला आहे। तर या ठिकाणी आपण थोडस गाजर टाकून घेऊया, कुकरला नाही लावलं मी कारण की खरं सगळं गाळ झाला असता। तर लगेच वांग टाकू याच्यामध्ये, मसाले टाकायचे आहे पण तेल गरम झालेलं आहे ना। तर आपलं हे टाकून घेतलेलं आहे मी वांग गाजर याच्यामध्ये, तर आपण मसाले टाकूया। सगळ्यात आधी सांबार मसाला घेतलेला आहे मी, हे बघा सांबार मसाला घातलेला आहे। लगेच आपल्याला हळद पावडर टाकायची आहे, इथे आपला घरचा मसाला टाकून घेणार आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 2 चमचा मीठ आहे त्याच्यामध्ये, 1 चम्मच भर मीठ घातलेलं आहे डाळीमध्ये। हिंग पावडर टाकायची आहे। तर आता हा मसाला हलवून घ्यायचा चांगला। वाव किती सुंदर वास येतोय, खूप छान वास येतोय, खूप असं सांबार तर खूप आवडीचे। आपलं खोबरं पण घालून घ्यायचं, खोबरं बारीक केलेलं आहे बघा, थोडस खोबरं घातलं ना छान चव येते, कारण की मी घरच्या मसाल्यामध्ये खोबरं वगैरे काही घालत नाहीये, आपण नेहमी घालतच असतो ना त्यासाठी मी घरच्या मसाल्यात खोबरं अजिबात घालत नाहीये। आणि माझी मसाल्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून तर तुम्ही सांगितलंच मला, परत अजून एकदा सांगा की कशी वाटली तुम्हाला माझी मसाल्याची रेसिपी। तर माझी सासूबाईची पद्धत आहे ती, आणि तिच्याच पद्धतीने मी सर्व काही शिकलेले। काचाचे भांडे सरकून ठेवते, आणि आपल्याला शेवग्याचे शेंगा टाकायचे आहे, आणि हे टाकायचं आहे बटाटे। बटाटा घ्यायचा विसरले होते, एक बटाटा घेतला फक्त, बाकी काही नाही घेतलं, एवढंच पुष्कळ झालं सांबारला। वांग बटाटे, तर आता मी याच्यामध्ये टमाटे घालून घेणार आहे, आपण शेंगा पण टाकून घेऊया। चांगले शिजून द्यायचं आपल्याला वाफेवरती, लगेच मग त्याच्यामध्ये आपली शिजलेली डाळ टाकायची आहे। वा वा खूप छान असं सांबार लागतं, आणि चिंच आणि गुळ हे नंतर टाकायचं आपलं शिजून झाल्यानंतर, उकळी येताना टाकायचं आहे आपल्याला। तर आता मी याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे, नाही आपल्याला टमाटा टाकायचा आहे, टमाटा घालून घेते बघा। हे बघा असं हलवून घ्यायचं, वा वा काय छान वास येतो, खूप सुंदर वास येतो बर का सांबारचा, असं तोंडाला पाणी सुटलं नुसतं, कधी खाईन असं झालेलं आहे मला पण। खूप दिवस झालं मी सांबार माझ्या हाताचं खाल्लंच नाहीये, खूप दिवस झालं मी बनवलंच नाहीये, तर मी आज बनवलेला आहे। चला परतून घेतला, तर याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे मी गरम, तर आता याच्यावर झाकण ठेवते, हे बघा असं झाकण ठेवते। थोडे शेंगा बटाटे आपले थोडे शिजले पाहिजे ना, अगं खूप सारी गडबड चालू झालेली आहे। तर मी एक ठिकाणी बघा दोन तुम्हाला रेसिपी दाखवते, म्हणजे चटणीची पण रेसिपी दाखवते, आणि पक्कड पण घेऊन उभी आहे। तर मला हे हलवून घ्यायचंय, तर बघू शकताय तुम्ही असं आपलं शिजतंय मस्त पैकी, हे बघा किती छान अशी तरी आलेली आहे, आणि वास पण खूप छान असा सुटलेला आहे, आणि खूप छान वास येतो,
मला तर माझ्या सासूचीच आठवण आली, ती पण अशीच सांबर बनवायचे माझ्या सासूबाई, तर खूप आठवण येते मला पण त्यांची. माझी सासूबाई पण खूप छान होती, माझ्यासारखीच होती, मला पण कुठल्या गोष्टीला कमी पडून नाही दिलं त्यांनी. तर मी याच्यावर परत झाकण ठेवते. तर याच्यामध्ये मी तेल घालून घेते, पाणी पण गरम केलेलं आहे मी. हे बघा, असं तेल टाकून घेते थोडस चटणीसाठी. आपला खोबऱ्याची चटणी केलेली आहे, हे असं खोबरं उदळून घेतलं. नेक्स्ट टाइमला तुम्हाला मी व्हिडिओ दाखवून याची, काय काय घेतलेले, कसं कसं बनवलेले. आज तुम्हाला असंच दाखवते, डेमो दाखवते तो कसा बनवायचा आहे करून. तर सगळ्यात पहिले आपले ना मोहरी टाकायची आहे या ठिकाणी. नाही, कांदा घालायचा आहे, थोडी गडबड झाली ना. तर आपल्याला सगळ्यात पहिले इथं मोहरी टाकून घ्यायची, आपल्याला चटणी बनवायची आहे. बघा, इथं मोहरी टाकून घेतली, तेल पण तापलेलं आहे. जळून नाही द्यायची, जास्त जळल्यानंतर चांगली नाही लागत. जिरे टाकायचे आहे त्याच्यामध्ये, कढीपत्ता टाकायचा आहे, खूप उडतंय. कांदा टाकून घेते, थोडासाच कांदा टाकलेला आहे, छोटासाच कांदा घेतला. कांदा टाकल्यानंतर चटणी खूप छान लागते, तुम्हाला वाटत असलं तर टाका, पण माझ्या पद्धतीची नक्की बनवून पहा, खूप सुंदर चटणी आहे. तर बघा, मी कढीपत्ता पण टाकून घेते, आणि कढीपत्ता पण खूप असं फ्रेश फ्रेश आणलेला आहे मी. लगेच आपल्याला असं हालवून घ्यायचं. याच्यामध्ये मीठ पण टाकून घेते. हा बघा, याच्यामध्ये मीठ टाकते मी. तर एक जीव होतो मिठाचा याच्यामध्ये टाकल्यानंतर. त्याच्यामध्ये टाकलं तो कांद्याला मीठ चिटकतं आणि तिथलं तिथं खारट लागतं, एक सारखं लागत नाही, आणि अशीच घट्ट चटणी लागते आम्हाला. आता काय याच्यात पाणी घालायचं नाही. किती छान असा कांदा लाल झालेला आहे, खूप छान असा. तर जळून नाही द्यायचं, त्याच्यामध्ये लगेच आपल्याला असं खोबरं पिसलेलं टाकायचं आहे चटणी करायला. तर बघू शकताय तुम्ही कसं बनवते मी. हे बघा, असं तडका देत असते मी, असं तडका म्हणजे खूप छान. वा वा, काय चटणी बनवली काकू तुम्ही. आणि खूप गरम होतो, उन्हाळ्याचे दिवस आहे, तुम्हाला तर माहितीये. आता मी इथला फॅन घेणार आहे, इथं असं फॅनचा हवा लागणार मला. तर बघू शकते मी अशी हालून घेतली, आणि लगेच असं गॅस बंद करून टाकायचा आहे. तर मी गॅस पण बंद केलेला आहे या ठिकाणी, बघू शकताय. तर माझी चटणी रेडी झालेली आहे. तर बघा, किती छान अशी हलवून पण घेतली. कारण की चटणीमध्ये आपण फिक्क्या डाळ्या टाकतो ना, त्याच्यामुळे ती घट्ट होती, त्यासाठी गॅस बंद करायचा असतो. बघा, नेक्स्ट टाइमला आहे ना चटणीला काय काय टाकतात, काय काय नाही, तर नेक्स्ट टाइमला तुम्हाला दाखवणार आहे. तर मी तुम्हाला फक्त फोडणी देताना दाखवली आता, कारण की सांबर आणि चटणी तर लागतीच आहे, इडली बरोबर, मेंदीवड्या बरोबर. तर चला आता आपण सांबरकडे जाऊया. तर बघा, माझं सांबर बघा कसं झालेलं आहे, तर शिजलेला. याच्यामध्ये आपल्याला आता डाळ घालून घ्यायची आहे. तर किती छान असं शिजलेलं आहे, वास पण खूप सुंदर आहे. तर बघू शकताय तुम्ही, हा बघा, वा वा, किती छान झालेलं आहे, किती छान अशी तरी पण आलेली आहे ती या ठिकाणी. तर बघा, वास तर खूप सुंदर येतोय तुम्हाला, मला तर खूप येतो वास इथं. तर याच्यामध्ये लगेच आपल्याला डाळ घालून घ्यायची. डाळ पण माझी शिजलेली आहे, डाळ बघा किती छान अशी शिजलेली आहे. तर खोलून दाखवते तुम्हाला. हे बघा, किती छान अशी, अजिबात उतू गेली नाही, काही नाही. तेल टाकल्यानंतर अजिबात उतू जात नाही. आणि आपला हे रवी घेतलेला आहे, तर त्यांनी अशी डाळ अशी हलवून घ्यायची. बघा किती छान डाळ शिजली. बघा, भिजवल्यानंतर डाळ शिजवायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी तीन शिट्ट्या घेतलेल्या आहे मी, दोन शिट्ट्या झाल्या आणि तिसऱ्या शिट्टीला बारीक गॅस केला. 10 मिनिटात आपली डाळ शिजून झालेली आहे, आणि अजिबात डाळ अशी खाली लागलेली नाहीये. तर हलवायला पण जास्त वेळ लागला नाही, एकदम असा गाळ झालेली आहे, आणि खूप मापात डाळ शिजली. बघा किती छान डाळ शिजलेली आहे. तर आता मी टाकून घेते त्याच्यामध्ये, डाळ टाकून घेऊया मसाल्यामध्ये. गॅस बारीक करते, अंगा वगैरे उडून आपल्या. आणि खूप सारं जड आहे बर का, एकदम सांभाळून. माझं तर चालू आहे तुम्हाला सांगते, कारण की माझी फॅमिली मोठी आहे का नाही, तर आम्हाला सांबर खूप आवडतो. त्याच्यामध्ये डाळ टाकून झालेली आहे. तर असं हलवून घेते मी छान पैकी, असं गरा 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 हलवते. तर खूप छान छान मला कमेंट केलेलं आहे, अशाच कमेंट करत जा.
आणि खूप सारा असं सपोर्ट करत जा मला, म्हणजे खूप फास्ट फास्ट बोलत असते ना मी, तर तुम्हाला आवडतं माझं बोलणं. तर आता याच्यामध्ये पाणी घालूया, अजून पाणी गरम केलेलं आहे मी, अजिबात थंड पाणी टाकणार नाहीये. हे बघा पाणी पण असं गरम केलं, पाण्याला कलर का बरा आला की आपली ही जी उलत नाही आहे ना, तर मी याच्यातच शिवत असते त्याच्यामुळे असा कलर आला. हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचं दाखवते तुम्हाला काय करायचं. तर हे बघा आपलं मस्त सांबर झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला चिंचाचं पाणी घालायचंय आणि गुळाचं पाणी घालायचंय. तर असं गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे मी. तर का बरं केलं माहिती, खडा वगैरे असतो ना गुळामध्ये, थोडासा निघतोच खडा, त्यासाठी मी गुळाचं पाणी करून घेतलं. आणि चिंच पण अशी कर झाली एकदम विरघळली आहे, तिला असं मस्त चाळणीने चाळून घ्यायचं. तुम्हाला दाखवते मी कसं टाकायचंय पाणी. बघा मी पिठाची चाळण धुवून घेतलेली आहे. तर ह्या चाळणीने चाळायचं, कारण की छोट्या चाळणीने लवकर पडत नाही. तर याच्यामध्ये तर काही घाण नाहीच आहे, तरी पण मी टाकते आपलं गुळाचं पाणी. बघू शकताय काहीच अशी घाण नाही निघली, तरी पण मी चाळून घेतलेलं आहे. तर आपल्याला लगेच चिंचाचं पाणी घालून घ्यायचं या ठिकाणी. हे बघा असं सांबरचा तर इतका छान वास येतोय ना, तर खूप सुंदर वास येतो. बघा किती घाण निघतीये, चिंचाचे ते खडे वगैरे असतात टरपला असत्या ते पण निघून जातात. हे बघा आता पूर्ण चिंच धुवून घेतलेले आहे, तर काही गरज नाही आपल्याला दुसऱ्या पाण्याची. तर एवढं पाणी पुष्कळ झालेलं आहे, तर आता मी हालून घेते एकदा. तर एक उकळे आणायचं चिंचाचं पाणी घातल्यानंतर. वा काय सुंदर वास येतो खरंच ना, खूप छान झालेला आहे सांबर. असं पातळ, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. बघू शकते असं पातळ झालेलं आहे, जास्त पाण्यासारखं पण नाही बनवलं, मिडियमच बनवायचं. हे इकडे बघा कसं छान झालेलं आहे. तर शेंगा पण तशाच शिजवायच्या तुम्हाला दाखवलं तसं. तर आता मी याची एक उकळी घेते. आपल्या सांबरला अशी छान पैकी उकळी आलेली आहे, तर तुम्ही बघू शकता एकदा मी हालून घेते. बघा उकळी कशी येऊन दिली, तर अशी छान अशी उकळी आली. आणि बटाटा वगैरे असा खूप छान अशा बघा वगैरे, शेंगा पण तसून तशाच आहे. आणि बटाटा पण बघा किती छान असा बटाट्याचा गाळ नाही होऊन दिला, वांग्याचा पण गाळ होऊन नाही दिला. तर खूप छान अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे म्हणजे सांबरची. तर आता मी गॅस बंद करते. तर फायनली माझं सांबार रेडी झालेलं आहे. तर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि कशी वाटली ती रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग बाय.